नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे शेती क्षेत्र ही अतिशय चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी देशात दुसरी हरित क्रांती होण्याची आवश्यकता आहे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रतिपादन। गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी विविध महिला संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन। देश घडवण्यासाठी राजकीय व्यक्ती आणि उद्योजकांपेक्षाही मोठे कार्य शिक्षक करू शकतात, लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी यांचं मत। आणि भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांचा सत्कार। वाढती लोकसंख्या आणि कमी होणारे शेती क्षेत्र ही अतिशय चिंतेची बाब असून त्यावर मात करण्यासाठी दुसरी हरित क्रांती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। कृषी आणि पणन विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे शेतकरी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री गणपतराव देशमुख, गोविंदराव अधिक, रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। याचे औचित्य साधून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी मंत्री, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी क्षेत्रात विविध पुरस्कार मिळवणारे शेतकरी आणि अधिकारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, पंजाब हरियाणा या राज्यांच्या तुलनेत आपले सिंचन क्षेत्र अत्यंत कमी आहे, त्यासाठी कोरडवाहू क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून संशोधन आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे। खऱ्या अर्थाने नवनवे संशोधन आणि आधुनिक अवजारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजेत। नवीन बियाणे हे जैव तंत्रज्ञानावर आधारित असावे। शेतकरी हा देशाच्या विकासातील आर्थिक कणा असून त्यांना मदत करणे हे कर्तव्य आहे। यावेळी बोलताना डॉ एम एस स्वामीनाथन म्हणाले, सध्याच्या काळात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची आवश्यकता आहे। शेतीतील गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांना सेवा उपलब्ध करून द्यावी आणि शेती क्षेत्रात महिला वर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले। याप्रसंगी अजित पवार म्हणाले, सुधारित बियाणे तयार करण्यासाठी यापुढील काळात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्रत्येकी 2.5 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात शेतीची आधुनिक अवजारे उपलब्ध होती। गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी विविध महिला संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मुलींची गर्भातील हत्या बंद करा, स्त्रीभ्रूण हत्या बंद करा अशा घोषणा देत महिलांनी मोर्चा काढला। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले। विजय टॉकीज, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता मार्गे इंडियन मेडिकल असोसिएशन पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। शहरात डॉक्टर रानडे आणि मित्रांनी यांनी गर्भलिंग निदान करून जो मोठा गुन्हा केला आहे त्यांना कोणतीही क्षमा न करता त्वरित अटक करण्यात यावी आणि शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी। गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा आणि जे डॉक्टर अशा प्रकारचे कृत्य करतात त्यांच्यावर करडी नजर ठेवून त्वरित कारवाई करण्यात यावी। महापालिका आणि शासनाने स्त्रीभ्रूण हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ठोस पावले उचलावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर रानडे आणि डॉक्टर मित्रांनी यांच्या क्लिनिकवर जाऊन स्त्रीभ्रूण हत्या बंद करा असे निषेध करणारे नामफलकही लावण्यात आले। या संस्थांच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशनला संबंधित डॉक्टरांवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठीचे निवेदनही देण्यात आले। देश घडवण्यासाठी राजकीय व्यक्ती आणि उद्योजकांपेक्षाही मोठे कार्य शिक्षक करू शकतात असं मत लाईफ स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी यांनी केले।
लाइव स्कूलच्या वतीने शिक्षकांसाठी कीप मूव्हिंग मुव्हमेंट अंतर्गत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी लाइव्ह स्कूल फाउंडेशनचे संस्थापक नरेंद्र गोयदानी, राज मुछाल, विकास भंडारी, अमित कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पुण्यातील 3,000 अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. यावेळी बोलताना गोयदानी म्हणाले, शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना देण्यासारखे खूप काही आहे. प्रत्येक व्यक्तीला घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो. बालपणापासून आपल्या आयुष्यातील यशामध्ये शिक्षकांचा सहभाग लक्षणीय असून अपयशातून यशाकडे जाण्याचा मार्ग शिक्षक त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देत असतात. पण ते शिक्षकांकडून घेण्याची कला आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. त्यांच्याकडील असलेल्या ज्ञानाच्या भांडारातून आपण खूप काही घेतले पाहिजे, असेही गोयदानी यांनी सांगितले. विद्यार्थी हे भविष्याचे शिल्पकार असून भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेणारे ते नेते आहेत. जगाच्या सुरक्षित भवितव्यासाठी त्यांना सक्षम बनवणे आणि घडवणे हे काम शिक्षकच निस्वार्थी भावनेने करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान 70 अधिक इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये 10,000 विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे 250 पेक्षा अधिक स्वयंसेवक विद्यार्थ्यांमधील नैराश्य दूर करण्यासाठी आणि त्यांच्यातील नकारात्मक दृष्टिकोन दूर करण्याचे काम करणार असल्याचेही कोयदानी यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विकास भंडारी, राज मुछाल, अमित कोठारी, संदीप शहा, ताहेर चिनीवाला आणि 100 अधिक लाइफ स्कूलर्सचा समावेश आहे. आमच्या संस्थेचं नाव लाइफ स्कूल फाउंडेशन आहे आणि दरवर्षी आम्ही टीचर्ससाठी 3,000 टीचर्ससाठी प्रोग्राम करतो. कारण की आम्हाला हे वाटतं की टीचर्स जे काम करत आहेत त्याच्यासाठी त्यांना रेकग्निशन किंवा कुणी असं आपले भाव त्यांना प्रकट करत नाही, म्हणून हे प्रोग्राम आम्ही करतो. खूप काही जनरेशनमध्ये चेंज येत आहे, तर त्या जनरेशनला कसं कोप करायचं टीचरनी त्याच्यासाठी हे आम्ही प्रोग्राम करतो. आणि ह्याच्यानंतर आमच्याकडे सध्या 75 स्कूल्स आहेत. 10वीच्या सेक्शन्सला आम्ही जाऊन आमचे व्हॉलंटियर्स सेशन्स घेतो की त्या मुलांनी अभ्यासाचा कॉम्पिटिशन कसा फेस करावा, व्यक्तिमत्व स्वतःचं कसं डेव्हलप करावा, स्वतःची पर्सनॅलिटी कशी मोठी करावी. कारण की आम्हाला हा खूप फर्म बिलीफ आहे की दर मुलामध्ये एक स्टार होण्याची क्षमता आहे, पण ती क्षमता त्याला उघडून काढून द्यायला कुणीतरी गायडन्स लागतं. ते आम्ही काम करतो आणि ह्या प्रोग्रॅमद्वारा ते टीचर्स पण करू शकतात, हे आमचा एम आणि ऑब्जेक्टिव्ह असतं. म्हणून दरवर्षी आम्ही हे प्रोग्राम करतो आणि त्याच्यानंतर शाळेत 7 सेशन्स घेतो प्रत्येक शाळेत. मागच्या वर्षी आम्ही 10,000 मुलांना आणि 3,000 टीचर्सना हे केलं होतं प्रोग्राम. यावर्षी 3,000 टीचर्स आहेत अँड तेवढ्याच बहुतेक मुलांची पण संख्या आहे. आमचे जे गुरु आहेत इकडे नरेन सर म्हणून, ते ह्या टीचर्सला ॲड्रेस करतात आणि त्यांनी 10 ट्रेनिंग ऑर्गनायझेशन चालवली आहे आणि एज्युकेशनसाठी ते खूप काम करतात. तर त्यांच्या गायडन्स बरोबर आम्ही हे काम करत आहोत आणि आज तेच या टीचर्सला ॲड्रेस करणार आहे. तर ह्या मुलांना आणि टीचर्सचं चांगलं प्रोग्रेस व्हावं त्याच्यासाठी हे आम्ही प्रोग्राम अरेंज केलेला आहे. थँक्यू. वारकरी भक्तांसाठी आषाढी वारी निमित्त 9 जुलैला श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 9 जुलैला दुपारी 12:30 वाखरी पंढरपूर येथे पालखी तळाच्या शेजारी विश्वशांती गुरुकुल परिसरात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भक्ती आणि शक्ती यांचा एक अनोखा संगम वाखरी तळावर पाहायला मिळणार असल्याची माहिती विश्वशांती केंद्र आळंदी माईर्स MIT पुणेचे डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 16 ते 70 या वयोगटातील कुस्तीगीरांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. या स्पर्धेमध्ये 70 वयाच्या पुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळीवेगळी विशेष कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वारकरी भाविक भक्तांमध्ये असलेल्या अमाप उत्साहाला आणि शक्तीला आवाहन करून त्यांना जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून विजेत्या कुस्ती महावीरांना मानाचा फेटा, माऊलींची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदके आणि रोख रकमेची बक्षिसे देण्यात येतील, असेही कराडेंनी सांगितले. या समर्थ विष्णुदास महावीर कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री माननीय बबनराव पाचपुते, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव परिचारक, पंढरपूरचे आमदार भारत भालके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी रात्री 8 ते 11:30 वाजेपर्यंत वारकऱ्यांना अत्यंत प्रिय असलेल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे प्रसिद्ध असलेले नाथांचे भारुड आणि गवळणी यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील या लोककलेला परत संजीवनी मिळावी म्हणून हा उपक्रम राबवला जात असल्याचेही डॉक्टर कराड यांनी यावेळी सांगितले. भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रुग्णाला लवकरात लवकर आणि कशा पद्धतीने बरे करता येईल यासाठी डॉक्टर सतत प्रयत्न करत असतात. डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते हे आपुलकीचे असते. अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची पावती देण्यासाठी डॉक्टर डेच्या निमित्ताने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, शहराध्यक्ष विकास मटकरी, आमदार गिरीश बापट, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमरीश शहाडे, डॉक्टर प्रकाश महाजन आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी डॉक्टर राजीव येरवडेकर, डॉक्टर रमेश गांगल, डॉक्टर शिरीष गुजराथी, डॉक्टर देवेंद्र शिरोळे, डॉक्टर विनायक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले, दिवसेंदिवस आरोग्य सोयी सुविधा सुधारत आहेत, मात्र दुर्दैवाने यामुळेच आरोग्य सेवा घेणे सामान्य माणसाच्या क्षमतेच्या आवाक्याबाहेर जात आहे. मृत्यू शाश्वत असला तरी तो येईपर्यंत हॉस्पिटलचे किती बिल होईल याविषयी कोणीही खात्री देऊ शकत नाही. विकास मटकरी म्हणाले, अमर्याद शुल्क घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी तर 6व्या वेतन आयोगाचा मुद्दा पुढे करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 22 लाख रुपये फी घेता आली पाहिजे असे शुल्क समितीला कळवले आहे. समाजाची गुणवत्ताच मागे पडेल यासाठी ठोस भूमिका घेणे महत्वाचे झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप बुटाला यांनी केले. मागासवर्गीयांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थान देण्यात येत नाही असा दावा दयानंद इरकल यांनी केला. महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 33 पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करूनही शहराध्यक्ष वंदना चव्हाण माझी जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत. त्यांच्या जातीयवादी राजकारणाला कंटाळून मी राजीनामा दिला असून बाहेरून आयात केलेल्या अशा लोकांमुळे राष्ट्रवादीत मागासवर्गीयांना स्थान राहिलेले नाही असा आरोप राष्ट्रवादीचे शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी अध्यक्ष दयानंद इरकल यांनी पत्रकार परिषदेत केला. वंदना चव्हाण राष्ट्रवादीत राहून काँग्रेसलाच बळ देत आहेत. वंदना चव्हाण यांना डावलून आमदारकी अनिल भोसले यांना देण्यात आली, त्यामुळे चव्हाण यांनी मला डावलले आहे. वंदना चव्हाण यांची हिंमत असेल तर त्यांनी आमदार अनिल भोसले यांच्यावर कारवाई करावी असेही इरकल यांनी यावेळी सांगितले. सुरेश कलमाडी यांना राष्ट्रकुल भ्रष्टाचार प्रकरणामुळे अटक करण्यात आल्याने या विरोधात वॉर्ड क्रमांक 33 नगरसेवक नितीन जगताप यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचेच युसुफ पठाण निवडून आले. त्यांना विजयी करण्यात महत्वाचे योगदान दिले असताना वंदना चव्हाण या जाणीवपूर्वक बदनामी करीत असून त्यांच्या या जातीय राजकारणालाच कंटाळून राजीनामा दिला आहे. या वागणुकीविरोधात लाक्षणिक उपोषणही मी करणार आहे असेही दयानंद इरकल यांनी यावेळी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सदानंद केंगे यांच्या मातुश्री सिंधुताई यांच्या स्मरणार्थ अंध लोकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हातात पडलेल्या छत्रीला स्पर्श करून ती नेमकी कशी आहे, ती कशी उघडायची आणि बंद करायची याचा प्रयोग करून ते पाहत होते. मात्र आकार समजावून घेऊन आणि यापुढे आपण पावसात भिजणार नाही या आनंदाने त्यांचे चेहरे खुलून गेले. 200 अंध विद्यार्थ्यांना भरतनाट्य मंदिर येथे नुकतेच छत्री वाटप करण्यात आले. आपल्या वाट्याची छत्री घेताना अंध विद्यार्थ्यांची उत्सुकता आणि छत्री हातात पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान उपस्थित लोकांनी अनुभवले. छत्रीचा रंग पाहता येत नसला तरी नेमक्या स्पर्शाने ती कशी असेल याचा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला. दिसत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगत होता.